ओएस न्यूज प्रवास सत्याचा। सर्वत्र जनजीवन सुरळीत होत असताना प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे शिर्डीतील प्रमुख मार्ग असलेला द्वारकामाई रोड बंदिस्त केला असल्याने त्याविरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिर्डी नगरपंचायत येथे धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी याविषयी माहिती घेऊन सकारात्मक दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेऊन रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। शिर्डी नगरपंचायतमध्ये धरणे आंदोलन करत कार्यकर्त्यांनी साई नामाचा गजर केलाय। यावेळी भाजपचे उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, उद्योग आघाडी संयोजक शिवाजी गोंदकर, अशोक पवार, राहता तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर, शहराध्यक्ष सचिन शिंदे, किरण बोरहाडे, नितीन कोते, सुजित गोंदकर, योगेश गोंदकर, रमेश कोते, प्रमोद गोंदकर, सुधीर शिंदे, सोमराज कावळे आदींसह भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता हळूहळू शिथिल होत आहे, संपूर्ण प्रकारचे बंधनं शासनाने कमी केले आहेत, फक्त मंदिर आणि शाळा उघडल्या तर जवळपास सगळे बंधनं सगळे रस्ते मोकळे झाले आहेत। परंतु या श्रेणीमध्ये एक आजंददायक घडत आहे, साईबाबा संस्था आणि पोलिसांच्या वतीने इतरांचं अतिक्रमण करणाऱ्या नगरपालिकेच्या हक्कावर किंवा मर्यादेवर अतिक्रमण झालेलं आहे। आमचा शिर्डीकरांचा राज रस्ता असणारा, आमची वहिवाट असणारा द्वारका मार्ग असेल किंवा विष्णू जाणारा रस्ता असेल, गेले 3 दिवसांमध्ये झाले एका विक्षिप्त महिलेच्या वर्तणुकीमुळे शिर्डी पोलीस आणि सहवास पक्षाने बंद करून ठेवलं आहे। त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी दाद मागितली, परंतु यंत्रणा आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकलत व्यक्त करत आहे। म्हणून आम्ही सर्व ग्रामस्थ, नागरिक, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, माननीय मुख्य साहेब, आपण निवेदन करण्यासाठी आलो आहोत की हा जो रस्ता गेले 3-4 महिने बंद आहे, हा कुणेला रस्ते बंद आहे, वास्तवतः या रस्त्याची मालकी नगरपालिकेची आहे, नगरपालिकेची कुठल्या प्रकारचा पत्रव्यवहार झाला आहे किंवा असा धोका धोका त्या रस्त्या निर्माण झाला आहे की हा रस्ता बंद आहे। वास्तविकत सरकारने सगळं बदललं आहे, रस्ते बदलले आहे, ट्रॅफिक बदलली आहे, बार बदलली आहे, तर सिनेमागृह पण बदलले आहे, पण हा रस्ता बंद करण्याचं कारण काय? जोपर्यंत हा रस्ता आपण पूरा करत नाही, सर्वसामान्य नागरिकांना साहेब होताना जायला की हा रस्ता आपण ओपन करत नाही, तोपर्यंत आम्ही या ठिकाणी धरण्यातून येणार आहोत। आपण आमच्या आंदोलनाची दखल घेऊ। सुवर्णा तक्ते, ओएस न्यूज, शिर्डी।